कोबनोळी तालुका निपाणी येथील विजन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार प्रारंभी संस्थेचे मॅनेजर अरविंद रसाळ यांनी स्वागत केले तर संस्थेचे संस्थापक चेअरमन अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेच्या वतीने कागल येथील सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन अध्यक्षपदी निवड झालेले सत्कारमूर्ती बाळासाहेब संतप्पा तांबेकर यांचा सत्कार या संस्थेचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. श्री प्रदीप सकाराम बुदाळे पाटील नूतन संचालक म्हणून निवड झाली. या सत्कार मूर्तींचा सत्कार संस्थेचे व्हाईस चेअरमन शहाजी पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांना गौरविण्यात आले. येथील निवृत्त शिक्षक के डी पाटील यांना समाज गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सुनील गिरगावे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सर पिराजीराव शिक्षक संस्थेचे माजी चेअरमन एकनाथ बागणे व मोहन पाटील शिक्षक नेते या संस्थेचे मॅनेजर अरविंद रसाळ व अनिल पाटील सर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना बाळासाहेब तांबेकर म्हणाले, प्राथमिक शिक्षण पत्रे चेअरमन माननीय बाळासाहेब तांबेकर सर, नूतन संचालक या ठिकाणी बुलाळे पाटील सर, सोबत समितीमध्ये काहीपणे अग्रेसर असणारे मोहन पाटील सर, आपले या ठिकाणी साधे आणि कायम मला मार्गदर्शन करणारे आणि परवाच या ठिकाणी 10 फेब्रुवारी रोजी समाज गौरव पुरस्कार मिळालेले किडी पाटील सर, त्या संस्थेचे संस्थापक अभिजित सर, उपाध्यक्ष शाजी पाटील सर, सर्व संचालक कर्मचारी वर्ग आणि बंधू, त्या ठिकाणी मी एक सांगू शकतो की शिक्षक हा जो आहे तो शाजी पाटील अतिशय चिकित्सक असतो, इतरांचा वेगळा असतो. मी कुठल्याही जर क्षेत्रामध्ये गेला, एखादी जर भाजी खरेदी करायला गेला किंवा मोठी खरेदी करायला गेला, तिने जर 25 रुपये सांगितलं तर 20 रुपये घेतेस काय असं करतो आपल्याला. जे प्रत्येक क्षेत्रामध्ये काटकसरीच जीवन कसं जगावं हे समाजाकडून शिक्षकांकडून शिकण्याची जे वेळ आलेली आहे आणि या चिकसीपणाच्या ह्याच्यामुळंच आम्ही जे सगळे शिक्षक आहोत त्यांचे जर सरकार बघितले तर अभिजित हे तुरुंग मोडून चालू असतात. त्या ठिकाणी पैसा आला उधळा असं होत नाही. पैसा हा माणसाला म्हणजे जोडतोही आणि तोडतोही. आपण सगळ्यांनी जोडण्याचं काम करायचं आहे आणि या पद्धतीने जर आपण चाललो तर मग अशी या ठिकाणी शाजी सरांनी मुलांनी सांगितलं की महाराष्ट्र कसा असावा. फक्त मी तुमच्या पद्धतीनं एक या ठिकाणी गोष्ट सांगतो. मुलगीचं लग्न ठरवायचं होतं आणि जावायच्या शोधामध्ये मुलगीचे वडील होते. यावेळी बोलताना के डी पाटील सर म्हणाले, आपल्या सर पिराजीराव प्रसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब तांबेकर, नूतन संचालक प्रदीप भोदाळे पाटील आणि आमच्या या संस्थेमध्ये यापूर्वी काम केलेले आणि आमचे तालुक्यामध्ये एक सुखर समिती त्याच्यामध्ये कार्यरत असणारे मोहन पाटील, बाळासाहेब पाटील गुरुजी, बागणे सर आणि आम्ही एकत्र कायम असू शकते आमचे अनिल पाटील सर, त्याचबरोबर त्या ठिकाणी रवींद्र सुरक्षित. खरंच हे यावासं मला वाटते की अभिजितनं पहिल्यांदा ही संस्था गावामध्ये सुरू करण्याचं प्लॅनिंग केलं आणि 2-3 वर्षामध्ये त्या संस्थेचं रूप आम्हाला पाहायला मिळालं. ते या संस्थेचे संस्थापक अनिल पाटील व्हाईस चेअरमन त्यांना चांगली साथ देणार आहे म्हणतोय आपण. कारण आम्ही बघालो आता चालू झाल्यापासून, कारण एखादा सारथी सुद्धा तो चांगला असायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी काम करायला लागलेले आहेत. कारण अभिजित उठून गेला की मागे सगळं बघण्याचं काम रंजित आणि शाजी करतात. ते शाजी पाटील तसं गाडा चालवायचा असेल तर मेन मेडकं घट लागतं. तसं त्या ठिकाणी रसाळ सर, सुनील गिरगावे, जांभे साहेब, संजू बदने सर या संस्थेचा सर्व स्टाफ त्या ठिकाणी मला तर वाटते माझा तर 5-6 वेळा आता सत्कार मला वाटायला की किती वेळा सत्कार घ्यायचा. तर गावामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं असते त्याला प्रोत्साहन देण्याचं काम मला वाटते संस्था स्थापन झाल्यापासून
ही संस्था करते आणि त्याच्यामुळे चांगलं काम करण्याची उर्मी त्या प्रत्येकाला मिळत असते आणि म्हणून हे पाठीवर हात मारण्याचं काम या संस्थेनं केलेलं आहे. मग अनिल पाटील सरांनी मला बऱ्याच वेळा जे विचार झाला की आपण त्यांना सुद्धा बोलूया, आता थोडस लेट झालं ते काही कारणं घडत गेली. कारण गेल्या मला वाटते 6 मला वाटतं डिसेंबरलाच आपली निवडणूक झाली, 6 जानेवारीला फायनल झालं, बिनविरोध झाल्यामुळे लवकर झालं ते. आणि ही सगळी मंडळी या मंडळींना आपली बँक कशी आहे हे दाखवावं या हेतून त्यांनाही आम्ही या ठिकाणी आम्हाला घरी जाऊन सत्कार करता आला असता. मात्र इथंच त्यांनी यावं, आपली संस्था बघावी, संस्थेच्या सुविधा त्यांना माहिती व्हाव्यात. आणि आमची 1936 संस्था तिथं इमारत आमची आधी छोटी होती, आज इमारत चांगली झालेली आहे. त्या ठिकाणी पूर्वीची संस्था असल्यामुळे आम्हाला कर्ज द्यायला म्हणजे ठेवी सुद्धा 9% 8.5% ठेवी देतो आणि 9% कर्ज देतो म्हणजे 18% मार्जिनवर ती संस्था चालते. आणि त्या ठिकाणचे कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांना चांगला पगार आम्ही देतो. मग आमचं हे सगळा गाडा चाललाय त्याच्यावर तर कागलमध्ये एक विश्वासात्मक नाव झालंय, त्या ठिकाणी सोने तारण मोठ्या प्रमाणात. या कार्यक्रम प्रसंगी विनायक शेगडे, महादेव जांगडे, रोहित तिरवट, ऋतुजा लोहार, आदित्य पटाडे, रमेश पाटील, रवींद्र शिंदे यांच्यासह ग्रामस्थ सभासद उपस्थित होते. शेवटी सौ वर्षा डुम यांनी आभार मानले. कोगनोळी होऊन अनिल नवाळे. खाली मी वरच्या बोर्ड पेक्षा त्याला खाली बघितलं. या सोसायटीमध्ये 3 वर्षामध्ये मी ATM सोय केलाय, ओव्हर बँकिंग सह 100% केलाय. तर अमृतमाईने सांगितलं मला इथे की तुमची जी इच्छा होती बँक स्थापन करण्याची, ही सगळी इच्छा तुम्ही या संस्थेमध्ये तुम्ही पूर्ण केला. खरोखर अतिशय एका ग्रामीण भागामध्ये तुम्ही संस्था ती सांगितलं. त्याचं कारण म्हणजे आम्ही सुद्धा आत्मबसवेश्वर बँक शाखा पूर्वीला आणल्या 5-6 वर्षी काम करतोय, पण तिथं इथं बघितल्यानंतर जमीन आसमानचा फरक माझा आला. कारण तुमच्याकडे एवढ्या सुविधा आहेत तिथं आणि सगळं ऑनलाईन, म्हणजे खाते उघडण्यापासून ते सगळ्या सुविधा तुम्ही ऑनलाईन केलाय, याचं खरोखर श्रेय आहे.